नमस्कार मित्र हो, यशवी मराठी यूट्यूब चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत. मित्र हो, तुकाराम महाराज म्हणतात, चोरून खाणाऱ्या कुत्र्याच्या टालक्यावर मारले तर ते केऊ केऊ करते, परंतु चोरून खाण्याची सवय मात्र सोडित नाही. देवा, त्याप्रमाणे अनेक दुराचारी माणसे दुराचाराचा त्याग करीत नाहीत आणि जीवाचा नाश करून घेतात. पापी वर्तनामुळे नाक गेले तरी त्यांना शरम वाटत नाही, असे अविचारी फजितखोर दारोदार हिंडत राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा दुर्जनांचे कर्म बलवान असते, ते त्याला मागे पुढे विचार करायला सवड देत नाही. ऋषीमुनी गर्भवासाच्या वेदनांना भिहून मुक्तावस्थाला गेले, परंतु आम्हा विष्णुदासांना हरिभक्ती प्रेम सुखासाठी गर्भवास सोपा वाटतो. सर्व संसार विठ्ठल रूप आहे असे जाणून संसार ब्रह्मरूप केला आहे. पुराणांमध्ये वैकुंठ प्राप्तीचा मार्ग कठीण असल्याचे सांगितले आहे, परंतु आमची वैकुंठाला जाण्याची वाट हरिभक्तीमुळे सोपी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सर्व लोकांसह नेहमी हरीचे प्रेम सुख भोगू. संतजनो हो, आपण माझी स्तुती करू नका, कारण त्या वचनांनी माझ्यात संतत्वाचा अभिमान निर्माण होईल. अभिमानाच्या ओझ्याने ही भवनदी मी पार करू शकणार नाही आणि तुमचे पाय मला दुरावतील. तुकाराम महाराज म्हणतात, गर्व माझ्या पाठीशी लागेल, त्यामुळे मला माझ्या विठोबाचा वियोग होईल. अहो संत मंडळी, मला तुमच्या सेवकाचा सेवक करा, एवढा मला आशीर्वाद द्या. पुराणातील नवविधा भक्ती ती तुम्ही माझ्याकडून करवून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या पायाच्या सहाय्याने मी संसार नदीच्या पैल तिरी जाईन. चोरी करण्यात नवशिका असलेला चोर आपल्या घरात निर्भयपणे वागतो, त्याप्रमाणे चोरी करण्यासाठी गेलेल्या घरात वावरू लागला, त्यामुळे घरमालक जागा झाला, त्याने त्याचे कान हात पाय कापले, त्यामुळे चोराची फसवणूक झाली. याप्रमाणे मूर्ख मनुष्याचा उपयोग होत नाही, त्याच्या संगतीत असणाऱ्याची हीच गत होते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या कामाचे कौशल्य माहीत नाही, त्याला ते काम करण्याची वेळ आली की वाईट प्रारब्धामुळे त्याची फजेती होते. सर्व शक्तिमान राजाचे मूल दीनवाने दिसत असेल तर लोक कोणाला असतील याचा विचार करा. ते कितीही दुर्गुणी कुरूप असले तरी त्याचा राजाने संभाल केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे मी एक पतित आहे, तुझ्या नामाच्या मुद्रा धारण करणारा सेवक असल्यामुळे माझा सांभाळ तुम्ही केला पाहिजे. गाढवाच्या अंगाला चंदनाची उटी लावली तरी ते राखेत लोलून घेते. त्याच्या अंगात मूलतःच जे गुण असतात त्यात बदल होत नाही. माकडाच्या गळ्यात मौल्यवान हिऱ्याचा हार घातला तर ते चावून थुंकून टाकते. तुकाराम महाराज म्हणतात, मूर्खाला हितकारक उपदेश आवडत नाही, तो आपल्या मताप्रमाणे वागून अज्ञान वाढवितो.